ये लोकतंत्र को और संविधान को बचाने का चुनाव है। एक तरफ एनडीए नरेंद्र मोदी जी जो कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण कर रहे हैं, लोकतंत्र पर आक्रमण कर रहे हैं, इंस्टीट्यूशंस को कैप्चर कर रहे हैं, और दूसरी तरफ इंडिया अलायंस जो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा करता है, लोकतंत्र की रक्षा करता है। महाविकास आघाडीची हवा आहे, 13 पैकी 12 महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि एक जागा फक्त ती फक्त भाजपला येईल कदाचित। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे, काँग्रेसची हवा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची हवा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं शिवसेनेची अर्थात उद्धव ठाकरे साहेबांची हवा आहे। कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या काही विदर्भातल्या 10 जागेसाठी आणि मराठवाड्यातल्या 3 जागेसाठी ज्या लोकसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी झालेल्या, त्या निवडणुकांमध्ये खास करून बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यानंतर एक अंदाज त्या ठिकाणी बांधावासा वाटला, तो खरा असेल नसेल माहित नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा हा फडकणार आहे, आणि या शब्दाला तुम्हाला निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचं कौतुक कराल। हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल अर्थात गोंदिया सुद्धा, रामटेक असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, अकोला असेल, अमरावती असेल, आणि आपला बुलढाणा, या सगळ्या लोकसभा मतदारसंघाची बारकाईनं जर अभ्यास केला, आपण सगळ्या मतदारसंघाशी चर्चा करत असताना 13 पैकी ज्या जागा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत त्याच्यापैकी 12 महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि एक जागा फक्त ती फक्त भाजपला येईल कदाचित, याच्यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही। म्हणून म्हणलं महाराष्ट्रात महाविकास आघाडीची हवा आहे, वातावरण बदललंय, काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे। या 13 जागेमध्ये कमीत कमी या 13 जागेमध्ये जास्तीत जास्त महाविकास आघाडी काँग्रेसला जास्त संधी देते, म्हणजे साधारणतः 13 जागेमध्ये 7 जागा काँग्रेसला येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर 4 जागेवर मशाल आपलं वर्चस्व क्रांतीच्या रूपानं त्या ठिकाणी पेटवल्याशिवाय राहणार नाही। तर एक ठिकाणी 100% तुतारी वाजणारच आहे, राहिली एक जागा, त्या ठिकाणी चुकून कमळ उमलेल ते पण सांगता येत नाही। ही विदर्भातली परिस्थिती आहे, जिथून अख्ख्या देशाला ज्या विचारधारेची गरज नसताना कास धरायला सांगितली जाते किंवा लावली जाते, त्याच विदर्भात आणि खास करून जर नागपूर सोडलं तर बाहेर फार यश मिळेल असं वाटत नाही। प्रधानमंत्री महोदयांवर सगळ्यांचा विश्वास आहे, कारण त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाला मत पडणार नाहीत असं त्यांच्या युतीतल्या लोकांना वाटतं, पण महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं? बेरोजगारांना, तरुणांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, सर्वसामान्यांना आणि तुम्हाला, तुमच्या मनात काय खदखद आहे या नेत्यांना कधी कळणार? कदाचित हे नकोयत म्हणून हे अपेक्षित आहेत, म्हणून महाविकास आघाडीची कदाचित लॉटरी लागण्याची शक्यता आहे। मतदारसंघाचा जर विचार केला, मतदारसंघानिहाय जर आपण चर्चा केली, तर तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्रात परिवर्तन कशा पद्धतीने होणार आहे। आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करतोय, कारण ही ब्रेकिंग न्यूज आहे, हा तुम्हाला आनंदाचा जोर का छटका आहे, जो तुम्ही संवैधानिक पद्धतीनं जबरदस्त त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न कराल। म्हणून सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय महाराष्ट्र, जय शिवराय, आणि सर्वांना सप्रेम जय भीम सुद्धा। मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्हाला आम्हाला खरी चर्चा करायची आहे. माहिती आपण कुणाला विचारायची गरज नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यांची हवाय, महाराष्ट्रामध्ये ज्यांची वैचारिक दृष्ट्या ताकद आहे, ती सगळी लोक एकत्र आलीत. आणि त्या सगळ्या लोकांना असं वाटतंय की यावेळेस लोकसभा निवडणुकीत कदाचित जे आता मतदान झालंय तिथं बदल घडणार आहे. म्हणजे सहज जर चर्चा केली, सहज जर लक्षात आलं, तर हिंगोलीमध्ये जे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवतात ते म्हणजे नागेश पाटील आष्टीकर यांची मशाल त्या ठिकाणाहून निवडून येण्याची कदाचित शक्यता आहे. अजिबात नाकारता येणार नाही, कारण तिथं मशालीची हवा जबरदस्त आहे. हिंगोलीतून थोडं शेजारी जाऊया, नांदेडमध्ये. नांदेड तुम्हाला माहितीये कुणाचा बाले किल्ला होता, पण तो ढासळला. परवाची जर सभा बघितली अशोक चव्हाण साहेबाची, भाजपमध्ये जाऊन सुद्धा लोक खासदारकी देऊन सुद्धा लोक सभेला येत नाही. त्या नांदेडमध्ये सुद्धा वसंतराव चव्हाण साहेब जे काँग्रेसकडून उभे आहेत त्यांचं चिन्ह आहे पंजा, ताकदीनं निवडून येणार याबाबत तिथल्या लोकांच्या मनात अजिबात शंका नाही. खरं लोकांनी कदाचित ठरवलेलं असावं परिवर्तन अटळ आहे. मराठवाड्यातला तिसरा महत्वाचा जिल्हा परभणी, त्या ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मशालच पेटणार आहे याबाबत शंका असण्याचं कारण नाही. कारण माननीय महादेव जानकर साहेबांना जरी भाजपने सांगलीवरून त्या ठिकाणी परभणीला बोलवलं जरी असलं, तरी तिथल्याच लोकांनी, खास करून मित्रांनीच जानकर साहेबांच्या चुकीचा त्या ठिकाणी ट्रोलिंग करून चर्चा करून जानकर साहेबांना बॅकफूटवर पाठवलं. मोदी साहेबांनी सांगितलं शिट्टी वाजवा म्हणून, लोकांनी त्या ठिकाणी पंजाला किंवा मशालीला किंवा तुतरीला अशा पद्धतीनं वातावरण निर्माण करून त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीचे मशाल चिन्ह घेऊन बंडू जाधव साहेब त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. तिथं मशाल सुद्धा क्रांती करणार आहे. सगळ्यात महत्वाचं विदर्भात उतरू, चंद्रपूर जिल्हा. तसा याच जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे. याच जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार होते बंडू धानोरकर साहेब, आता त्यांच्याच जागेवर त्यांचं आकस्मिक निधन झालं. काँग्रेसचा महाराष्ट्रात तेवढेच एक खासदार होते, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अचानक जाण्यानं ती पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेसने परत एकदा त्यांच्याच कुटुंबाला, त्यांच्याच सौभाग्यवती प्रतिभाताई धानोरकर यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि ताकदीनं त्यांनी ती सगळी निवडणूक हातात घेतली. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की विद्यमान महाराष्ट्राचे वनमंत्री, तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे, मागच्या सरकारच्या वेळेस तर त्यांनी लाखो झाडं लावली होती, सापडली नाही ही गोष्ट वेगळी, सुधीर मुनगंटीवार साहेब, त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली जात आहे. आणि तिथं पंजा हा लोकांना दिसणार आहे याबाबत शंका नाही. सगळ्यात महत्वाचा गडचिरोली, सेन्सिटिव्ह जिल्हा. त्या ठिकाणी सुद्धा सगळ्यांनी ताकद लावली, परंतु गडचिरोलीमध्ये सुद्धा काँग्रेस का हात आणि गोरगरीबो के साथ म्हणून डॉक्टर नामदेव किर्सान यांचं या ठिकाणी नाव सध्या चर्चा केली जाते. तिथंही काँग्रेसला त्या ठिकाणी संधी मिळणार याबाबत तिथल्या लोकांमध्ये सुद्धा शंका नाही. भंडारा गोंदिया, पंजा प्रशांत यादव साहेब, रामटेक पंजा श्यामकुमार भरवे साहेब, तिथं सुद्धा त्यांच्या पत्नीला उमेदवारी होती, परंतु उमेदवारी अर्ज बाद झाला. आणि तिथं सुद्धा मग दुसरा जो फॉर्म भरला होता श्यामकुमार भरवे साहेबांचा, तिथं सुद्धा हाताचा पंजाच येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सगळ्यात महत्वाचं नागपूर, गडकरी साहेबांचं काम आहे, एकट्याचंच काम आहे अख्ख्या केंद्र सरकारमध्ये. गडकरी साहेबांना मानणारा वर्ग सुद्धा आहे. कदाचित नागपूरमध्ये मोदी साहेबांचं कमळ फुलण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण लोक काय ठरवतील, लोक काय मतदान करतील हे आपल्याला
4 जूनला त्या ठिकाणी लक्षात येईल. वर्ध्यामध्ये उतरूया, लोकांना विचारलं, लोकांशी चर्चा केल्या, लोक असं म्हणतात तुतारीच वाजवायची आहे. अमर काळे साहेबांना उमेदवारी दिली आणि ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली गेली, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी फोडली गेली, कदाचित विदर्भात तुतारी वाजवल्याशिवाय महाराष्ट्रात आवाज जाणार नाही. म्हणून वर्ध्यामध्ये तुतारी वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या जागेवर मग बाकीच्या जिल्ह्यामध्ये काय होईल? मग यवतमाळ, वाशिम, मशाल, अकोला, परत पंजा, काय तिथं सुद्धा अभय पाटील साहेब ताकदीनं लढतायत. काय होईल काय नाही आपल्याला कळेलच, परंतु हवा काँग्रेसची आहे. अमरावतीमध्ये सुद्धा अकोल्यात पंजा म्हणल्यानंतर अमरावती पाठीमागे कशाला राहील? कितीही ताणू द्या, कितीही प्रयत्न करू द्या, कुणाच्याही सभा घेऊ द्या, परंतु अमरावतीमध्ये सुद्धा लोकांचा हात परत बळकट होईल आणि तिथं सुद्धा पंजा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, अमरावतीची सगळीकडे चर्चा होती म्हणून पंजाला तिथं लोकांनी महत्व दिलं, बाकीचं नकोय म्हणले. स्टंट करण्यात मजा नाही किंवा गोंधळ घालण्यात मजा नाही, तर या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं असेल तर हात. आणि आपला सगळ्यात महत्वाचा 13वा जिल्हा म्हणजे जिजाऊंचा बुलढाणा जिल्हा. त्या जिजाऊंच्या बुलढाण्यामध्ये सुद्धा खेडेकर परिवारातीलच खेडेकर साहेबांची त्या ठिकाणी मशालच परत क्रांतीची मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? ज्या 13 जागा आहेत त्याच्यातल्या 10 विदर्भातल्या आणि 3 मराठवाड्यातल्या, त्या 9 विदर्भातल्या जागा ह्या कदाचित इंडिया आघाडी महाविकास आघाडीला जातील अशी लोक चर्चा करताय. तर दुसऱ्या बाजूला मराठवाड्यात सुद्धा म्हणजे आश्चर्यकारक, तिथं सुद्धा 3च्या 3 जागा ह्या महाविकास आघाडीला, विदर्भातली नागपूरची जागा मात्र नितीन गडकरी साहेबांना कमळाला. हे जर असं झालं तर किती कॉन्फिडन्स वाढेल, किती कॉन्फिडन्स असेल आणि लोकांच्या मनामध्ये काय आहे असं जाणवेल. मला एवढंच म्हणायचंय, आपण चर्चा केली, आपल्याला वाटतंय असं होईल असंच होईल, आपल्याला वाटतंय असं झालं पाहिजे असंच झालं पाहिजे, लोक आपल्याला वाटतंय या देशात सत्ता परिवर्तन झालं पाहिजे, झालंच पाहिजे, पण लोकांनी त्यासाठी हे सगळी चर्चा झाली आपली, ही सगळी चर्चा महत्वाचीच आहे. संतोष शिंदेनं सांगितलं म्हणजे महाराष्ट्रात चमत्कार घडणार आहे असं जर वाटत असेल तर हे फक्त माझी मत आहेत, पण यासाठी झाडून 100% मतदान करणं अपेक्षित आहे. हे विदर्भात होणं शक्य आहे, मराठवाड्यात होणं शक्य आहे, उर्वरित महाराष्ट्रात लोकांच्या मनात कुठलाही उमेदवार असू द्या, लोकांच्या मनात कुठलाही पक्ष असू द्या, लोकांनी घरदार सोडून घराच्या बाहेर पडून मतदानाच्या दिवशी 100% मतदान करावं, चमत्कार घडेल. आणि चमत्कार घडला पाहिजे, लोक ठरवतील कुणाला मतदान करायचे. मी म्हटलं हे याच्यापेक्षा तुमच्या मनात काय चाललंय, कारण त्रास तुम्हाला होतोय, छळ इथल्या राजसत्तेने तुमचा घेतलाय, आणि सगळ्यात महत्वाचं परिवर्तन तुम्हाला आम्हाला अपेक्षित पाहिजे, ते होईल. बाकी जनता सुज्ञ आहे, मतदान करावं एवढीच अपेक्षा आहे, कुणाला करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. फक्त मत विकू नका, मताला किंमत आहे. आणि मतदान करायला जाताना मेंदू घेऊन जा, यादी वाचा. जर फुटणारे गद्दार किंवा पक्ष सतत बदलणारे हे लोक तपासा, प्रामाणिक निष्ठावंत लोकांच्या पाठीशी राहा आणि मतदान करा. धन्यवाद.